शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष पिकामध्ये ब्लॅक व्हरायटी ज्या म्हणतो आपण त्याच्यामध्ये तुमचं नानासाहेब पर्पल असेल, किंगबेरी असेल, क्रिम्सन असेल, अशा बऱ्याचशा ज्या वेगवेगळ्या व्हरायटी येतात याच्यामध्ये आपण कामकाज करत असताना नियोजन कशा पद्धतीने ठेवलं पाहिजे ही सर्व चर्चा करण्यापूर्वी दादा आपलं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगायचं. माझं नाव सचिन मधुकर उफाडे, वरखेडा. मोबाईल नंबर 99 220 73 585. बरं, आपण ऑक्टोबर छाटणीला प्लॉट बुकिंग केले. हो बरोबर बरोबर. काय वाटलं आतापर्यंत थिअरी घेतली? नाही थिअरी घेतली, मला एकदम काम चांगलं वाटलं तुमचं आलं. बरोबर. हा किंगबेरी तुम्हाला कुठली आयडिया नव्हती? कुठली आयडिया नव्हती किंगबेरी. आपण कोणाचा प्लॉट नाही बघितला, कधी गेलो नाही प्लॉटवर कोणाच्या, पण तुम्ही जे शेड्यूल दिलं ना एकदम सुंदर शेड्यूल दिलं. हो आतापर्यंत आपण जे दिलेलं नाही, आतापर्यंत जेचा एकच स्प्रे दिला नाही. बरोबर. फक्त शेंडा काय झाला असेल, फक्त खतांद्वारे झाला. दुसरी गोष्ट, पंची साईज जी असेल ती सुद्धा बिगर जेचीच झाली. बिगर जेचीच झाली. बरोबर. हो तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, या अशा व्हरायट्यांमध्ये म्हणजे तुमची क्रिम्सन व्हरायटी असेल, किंगबेरी व्हरायटी असेल, या व्हरायट्यांमध्ये कामकाज करत असताना स्प्रेचं नियोजन आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. सुरुवातीला आपण फर्स्ट डीप जी आपण घेतो, आता ही फर्स्ट डीप आपल्याला या प्लॉटांसाठी चालत नाही, परंतु याच्यासाठी आपल्याला झाडातलं स्टोरेज फार महत्वाचं आहे. जे आपण त्यांनी एप्रिल छाटणीला काम केलं असेल, रिकट नंतर जे काम केलं ते काम त्यांचं व्यवस्थित होतं, त्याच्यामुळे त्यांचे खोडं मजबूत राहिले आणि खोडं मजबूत असल्यामुळे माल भरपूर निघाला. आणि आजही जे काम त्यांनी व्यवस्थित केलेलं आहे, जे आलेलं शेड्यूल त्यांनी फॉलोअप केलेलं आहे, याच्यासाठीच्या 4 ते 5 फवारण्या मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. त्यानंतर आपण सेटिंगच्या वेळेस आपण कशा पद्धतीने फवारणी घेतल्या पाहिजे, तुमच्या किंगबेरी सारख्या व्हरायटीमध्ये असेल, क्रिम्सन सारख्या व्हरायटीमध्ये असेल, आपण कशा पद्धतीने स्प्रे घेतले पाहिजे. तर आता लक्षात घ्या की सर्वसाधारणपणे फेल झालं, फेलच्या नंतर आपण पहिली फवारणी त्या ठिकाणी घेतली होती. शेड्यूल तुम्हाला सांगता येईल का? लिहून घेतलेली शेड्यूल लिहिलेलं आहे ना? लिहिले. लक्षात घ्या, आता फेल झालं, फेलच्या नंतर आपण पहिली फवारणी त्या ठिकाणी दिली, त्याच्यामध्ये चिलेटेड जिंक 100 ग्रॅम, रिजेंट 200 मिली आणि कोसाइड 200 ग्रॅम ही पहिली फवारणी आपण त्या ठिकाणी देऊन घेतली. ही फवारणी झाली, परत एक दिवस जाऊ द्या, दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्या ठिकाणी कोजन 500 ग्रॅम, मेलोडिओ 400 ग्रॅम आणि मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम ही दुसरी फवारणी आपण त्या ठिकाणी देतो. या दोन फवारण्या झाल्या, तिसरी फवारणी देत असताना आपल्याला त्या ठिकाणी स्कोअर 100 मिली, कराटे 200 मिली आणि ऍक्ट्रा 100 ग्रॅम. आता ही तिसरी फवारणी देत असताना जर आपल्याकडे एक्सपोर्टचे प्लॉट असतील तर आपण त्या ठिकाणी कराटे आणि ऍक्ट्राची फवारणी आपल्याला करायची नाही, मग त्या ठिकाणी आपण स्कोअर 100 मिली, मॅग्नाईट 250 मिली आणि त्यासोबत आपण एम्पायर प्लस 200 मिली म्हणजे आजा डायरेक्टिन 200 मिली हे 200 लिटर पाण्याचं प्रमाण त्या ठिकाणी आहे, या प्रमाणात आपल्याला एक तिसरी फवारणी करून घ्यायची. या तीन फवारण्या झाल्या, तीन फवारणीनंतर आपण चौथी फवारणी त्या ठिकाणी घेतो. त्याच्यामध्ये चौथी फवारणी घेत असताना परत एकदा आपल्याला त्या ठिकाणी मेरिवान 40 मिली, Z78 500 ग्रॅम ही एक फवारणी आपल्याला काढून घेणं गरजेची. त्यानंतर एक सर्वसाधारणपणे तुमच्या प्लॉटची शेंडा एक 5-7 पानांपर्यंत गेलेला असतो, अशा वेळेस आपल्याला परत एक फवारणी घ्यायची. त्याच्यामध्ये परत एकदा तुम्हाला चिलेटेड जिंक 100 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्बोनॅग्रोचं रुबिकॉन 250 मिली आणि त्यासोबत बुरशीनाशक एन्ट्रोकॉल आपल्याला 500 ग्रॅम ही एक फवारणी आपण त्या ठिकाणी काढून घ्यायची. ही फवारणी झाल्यानंतर डावणीचा वातावरण असेल तर आपण डावणीच्या वातावरणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी प्रोपायलर सारखी एक फवारणी करून घेणं गरजेचे राहील. प्रोपायलर तुम्हाला 200 लिटर पाण्यासाठी 400 ग्रॅम या प्रमाणात आपण एक फवारणी काढून घ्यायची. ही फवारणी झाली, परत 3 ते 4 दिवस जाऊ द्या, टॉपकॅल 500 मिली, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम आणि ग्रोसीड 500 मिली ही एक फवारणी आपण त्या ठिकाणी काढून घ्यायची. ज्या ठिकाणी आपल्याला शेंड्याचा प्रादुर्भाव वाटत असेल, शेंडा कमी वाटत असेल, अशा ठिकाणी आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट, मॅग्नेशियम नायट्रेट 500 ग्रॅम, चिलेटेड जिंक 100 ग्रॅम आणि त्यासोबत आपल्याला रुबिकॉन 250 मिली ही एक फवारणी आपण स्पेशल जर काढून घेतली तर नक्कीच आपल्याला शेंड्याला सुद्धा चांगली मदत होईल, बंचच्या साईजला त्या ठिकाणी मदत होईल. आज जर बघितलं तर अतिशय सुंदर तुमची बंची साईज जर बघितली, अतिशय सुंदर बंची साईज झालेली, कुठल्याही जे न देता आज या पद्धतीचे बंचेस या ठिकाणी तयार झालेले. आता याच्यानंतर आता सेटिंगचे आपण जे स्प्रे घेतो याच्यासाठी आपल्याला गळ झाली पाहिजे. याच्यासाठी आपण कॅरॅथेन गोल्ड 70 मिली, सल्फर 200 ग्रॅम. लक्षात घ्या, हे 200 लिटर पाण्याचं प्रमाण आहे, एकरी 400 लिटर पाण्याची फवारणी करायची. त्याच्यामध्ये कॅरॅथेन गोल्ड 70 मिली, 200 लिटर पाण्यासाठी 200 ग्रॅम सल्फर आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे. ही एक फवारणी करून घ्या, परत एक दिवस जाऊ द्या, त्याच्यामध्ये परत एकदा तुम्हाला सल्फर 200 ग्रॅम आणि युरिया 300 ग्रॅम ही परत एक दुसरी फवारणी करून घ्यायची. आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने गळ होईल. गळ झाल्यानंतर सर्वसाधारणपणे ज्वारीच्या आकाराचे मणी तयार झाल्यानंतर आपल्याला सेटिंग स्प्रे आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. आता सेटिंग स्प्रे घेत असताना तुमची क्रिम्सन व्हरायटी असू द्या किंवा तुमचीवाली किंगबेरी व्हरायटी असू द्या, या व्हरायटीमध्ये तुम्हाला एकरी साधारणतः 3 ग्रॅमपर्यंत जे घ्यायचं आहे. लक्षात घ्या, क्रिम्सन व्हरायटीमध्ये 2 ग्रॅमपर्यंत घ्या, किंगबेरी असेल तर 3 ग्रॅमपर्यंत जे घ्या, त्याच्यासोबत सुपरशक्ती कंबाईन एकरी 600 मिली घ्या. ही फवारणी आपण व्यवस्थित जर काढून घेतली तर आपल्याला साईजमध्ये सुद्धा चांगले चेंजेस दिसतील, साईज त्या ठिकाणी चांगली होईल आणि साईज झाल्यानंतर आपल्याला तुमची क्रिम्सन व्हरायटीला याच्यानंतरचे आपले डोस राहत नाही, परंतु याच्यानंतर एक साधारणतः आपण 55 ते 60 दिवसाच्या दरम्यान परत एकदा 2 ग्रॅम जी आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला
बेरी बुस्टर 500 मिली आणि ऍक्टिव्ह टॉप 250 मिली हा एक डोस जर आपण दिला तर काळीच्या ज्या किंगबेरीच्या व्हरायटी असतील यांना साईज चांगली मिळेल, ब्लॅक होण्यासाठी तुम्हाला चांगली मदत होईल आणि व्यवस्थित तुम्हाला नियोजन त्या ठिकाणी करता येईल. आता हे सर्व करत असताना आपल्याला ड्रिपचे ऍप्लिकेशन सुद्धा तितकेच महत्वाचे. तुम्हाला साधारणतः सेकंड इयर नंतरचे जे प्लॉट असतील त्या प्लॉटांना शेंडायला एकदम अडचण येत नाही, परंतु जे फर्स्ट इयरचे प्लॉट असतील अशा प्लॉटांसाठी आपण ड्रिपचे ऍप्लिकेशन सुद्धा देणं गरजेचे आहे. रूट चालू होण्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे, पहिल्यांदा सल्फर 2 किलो टोनर प्लस 5 लिटर आणि त्याच्यासोबत 13045 7 ते 8 किलो पर्यंत पहिला डोस आपण त्या ठिकाणी देऊन घेतो. परत 3 ते 4 दिवस जाऊ द्या चिलेटेड झिंक 500 ग्रॅम, एडा फेरस 1 किलो, चिलेटेड मॅग्नीज 250 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट 5 ते 10 किलो पर्यंत हा सेकंड डोस मायक्रोन्युट्रियंटचा आपल्याला त्या ठिकाणी ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर 5 ते 7 पानं होऊ द्या. 5 ते 7 पानं झाल्यानंतर परत एकदा मॅग्नेशियम नायट्रेट 5 किलो, चिलेटेड झिंक 1 किलो, त्या प्रमाणात आपल्याला तिसरा डोस सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे. हे 3 डोस झाले. चौथा डोस देत असताना कॅल्शियम नायट्रेट परत एकदा 7 ते 8 किलो, बोरॉन 500 ग्रॅम आणि त्यासोबत एक्सपर्ट ड्रिप 1 रि 2 लिटर या प्रमाणात आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून जर डोस दिले तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये कुठलीही अडचण येणार नाही, प्लॉट सक्सेस त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. बऱ्याच शेतकऱ्यांना कुठलाही अनुभव नसताना प्लॉट तयार करतात, परंतु या छोट्या छोट्या अडचणींमुळे बऱ्याच वेळेस प्लॉटांचे नुकसान त्या ठिकाणी होते. आता सुरुवातीपासून नियोजन केलं, आपलं पर्पलचा प्लॉट बुकिंग केलेलं आहे, सेकंड डिप चालू आहे. कसं काय वाटलं त्याच्यामध्ये काम? त्याच्यामध्ये काम एकदम फास्ट, म्हणजे साईज बी चांगली झाली, म्हणजे डिपिंग लेट झाली 6 दिवस 7 8 दिवस 8 दिवस लेट झाली, पण तरी आज साईज बघितली तर चांगली साईज चांगली. तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, याच्यासाठी शेतकऱ्याचं काम सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आम्ही येऊन शेड्यूल लिहून जातो किंवा देऊन जातो, तुम्हाला तारखेनुसार शेड्यूल दिलेला राहतं, परंतु याच्यापेक्षा तुम्ही कामामध्ये किती तत्परता ठेवता याच्यावरती सर्व गोष्टी अवलंबून असतात आणि त्या करणं प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी गरजेचे आहे. अशाच नवनवीन व्हरायटी असतील, नवनवीन व्हिडिओ असतील हे पाहण्यासाठी चॅनलला जर कोणी नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर कोणाच्या अडचणी असतील तर तुम्हाला ऑफिसचे क्रमांक सांगतो, 98 34 25 22 14 91 68 3668 आणि 504 या क्रमांकावरती संपर्क करू शकता, आपले प्लॉट बुकिंग करू शकता, काही अडचणी असतील तर विचारू शकता. आणि याच पद्धतीचं नियोजन आपण प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी येतो. बरेचसे व्हिडिओ मी आतापर्यंत दिलेले, प्रत्येक व्हरायटीमध्ये व्हिडिओ देण्याचा आपला प्रयत्न असतो. तुम्हाला क्रिमसनचा सुद्धा स्पेशली व्हिडिओ 1-2 ते 3 दिवसामध्ये तुमच्यासाठी नक्की असणार आहे की जे प्लॉट आज सिटिंगला असतील किंवा फर्स्ट डिपच्या नंतरचे प्लॉट असतील, फर्स्ट इयरचे प्लॉट असतील, सेकंड इयरचे प्लॉट असतील, थर्ड इयरचे प्लॉट असतील, तुम्हाला प्रत्येक प्लॉटमध्ये आपला व्हिडिओ देण्याच्या ठिकाणी नक्की मानस त्या ठिकाणी असेल. धन्यवाद.